नमस्कार मित्रांनो मीडिया मध्ये आपण शिवाजी विद्यापीठातील सर्व पारंपरिक पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षातील प्रथम सत्र परीक्षेच्या प्रारंभ तारखाबाबत माहिती बघणार आहोत आपण जर बागे मीडिया वन ला प्रथमच भेट देत असाल तर या चॅनेलला ला सबस्क्राईब करा आमच्या मार्फत तुम्हाला नवनवीन एज्युकेशन रिलेटेड माहिती तसेच बातम्या कळतील शिवाजी विद्यापीठातील शैक्षणिक वर्ष दोन हजार एकवीस बावीसमधील सर्व पारंपरिक पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षासाठी ऑक्टोबर नोव्हेंबर दोन हजार एकवीसच्या हिवाळी सत्रातील परीक्षा प्रारंभ करण्यात आल्या आहेत तथापि पारंपरिक पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे प्रथम वर्ष सत्राचे प्रवेश उशिरा झाल्याने अद्याप प्रथम वर्ष सत्राच्या परीक्षा प्रारंभ करण्यात आलेल्या नाही आहेत संबंधित पारंपरिक पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्ष प्रथम सत्र परीक्षेच्या तारखा विद्यापीठाच्या वतीने जाहीर करण्यात आल्या असून याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायदा दोन हजार सोळा कलम अठ्ठ्याऐंशी तरतुदीस अनुसरून हिवाळी सत्रातील विद्यापीठामार्फत आयोजित करण्यात असलेल्या परीक्षेच्या तारखा विद्यापीठाच्या वेबसाईटवर परिपत्रकामध्ये प्रकाशित करण्यात आल्या आहेत सदर परिपत्रकामधील परीक्षांचे सविस्तर वेळापत्रक स्वतंत्रपणे विद्यापीठाच्या संकेतस्थळावर यथावकाश प्रसिद्ध करण्यात येईल याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी सर्व अभ्यासक्रमाकरिता विहित प्रक्रियेद्वारे परीक्षा शुल्क भरलेल्या विद्यार्थ्यांच्या सर्व अभ्यासक्रमाच्या परीक्षा विद्यापीठ अधिकार मंडळाच्या निर्णयानुसार संबंधित परीक्षा ऑनलाईन स्वरूपात एकूण पन्नास गुणांची संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित बहुपर्यायी प्रश्नावली पद्धतीने घेण्यात येईल या होणाऱ्या ऑनलाईन परीक्षेमधील प्रश्नपत्रिकेमध्ये प्रत्येकी दोन गुणांचे एकूण पंचवीस प्रश्न विचारले जातील आणि परीक्षेसाठी एक तासाचा कालावधी असेल ही ऑनलाईन एक्झाम एकूण चार होना राहे।� सेशन मध्ये होणार आहे पहिल्या सेशन मध्ये सकाळी साडे दहा ते सकाळी साडे अकराच्या दरम्यान काही विषयांच्या ऑनलाईन परीक्षा घेण्यात येईल दुसऱ्या सेशन मध्ये दुपारी साडेबारा ते दीडच्या दरम्यान काही विषयांच्या ऑनलाईन परीक्षा घेण्यात येईल तिसऱ्या सेशन मध्ये दुपारी अडीच ते दुपारी साडेतीनच्या दरम्यान काही विषयांच्या ऑनलाईन परीक्षा घेण्यात येईल आणि चौथ्या सेशनमध्ये दुपारी साडेचार ते सायंकाळी साडेपाचच्या दरम्यान काही विषयांच्या ऑनलाईन परीक्षा घेण्यात येणार आहेत याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी विद्यार्थ्यांनी ऑनलाईन एक्झाम देण्यापूर्वी कोणकोणती काळजी घेतली पाहिजे या संदर्भातील आम्ही तयार केलेला व्हिडिओ तुम्ही अवश्य बघा त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे मित्रांनो हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक अँड शेअर करायला विसरू नका तसेच तुमच्या होणाऱ्या ऑनलाईन परीक्षेसाठी आमच्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा